अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित मंत्री शंकरराव गडाख यांनी आज सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल राठोड यांची भेट घेतली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री गडाख यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आलं आहे. माजी आमदार राठोड यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय. यावेळी नगर जिल्ह्यातील रस्ते, पाणी, सुरक्षितता अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी शंकरराव गडाख यांच्यासोबत प्रशांत गडाख, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गौरव ढोणे, आशाताई निंबाळकर, दिलीप सातपुते, विक्रम राठोड यांसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी माजी आमदार अनिल राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे. आपण नगर शहरामध्ये पाहिलं तर रस्ते, नगर शहरामध्ये पाण्याची व्यवस्था, नगर शहरामध्ये स्वच्छता या गोष्टी बिलकुलच दिसत नाही आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिक हा अत्यंत व्यथित आहे. शहर कसं असलं पाहिजे, ज्याच्याबद्दल आदर आला पाहिजे, आनंद आला पाहिजे, परंतु तसं काहीच दिसत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या नगर शहरामध्ये शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेला अनेक कामं आम्ही केलेले आहे. जसं तुम्हाला सांगतो, दोन जे महत्त्वाचे रस्ते होते, बालिकाश्रम रस्ता, आनंदशील महाराष्ट्राचा रस्ता, आम्ही सिमेंट काँक्रीटचा केला होता. याच्यानंतर नगर शहर विकासाच्या दृष्टीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न मी आत्ता शंकरराव गडाखशी बोलले. खरं म्हणजे नगर शहरामध्ये चुकीचं मतदान झाल्यावर काय घडतं हे नगर शहराच्या जनतेला लक्षात आले. का तुम्ही कॅबिनेट मंत्री या नगर शहराचा हिरावून घेतलेला या लोकांनी आणि त्याच्यामुळं नगर शहराचा विकास हा तसाच राहिला. नगर शहराचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे उड्डाणपूल झाला पाहिजे. 750 एकर नगरपालिकेची जी जागा आहे त्याच्यामध्ये सुंदर असं बाग बगीचा लोकांना जाऊन तिथं बसण्यासाठी एक सुंदर असं थीम त्या ठिकाणी उभं राहू शकतं. नगर शहरामध्ये पाणी सकाळी रात्री 3 पाणी, कुठं 2 पाणी, कुठं लिहि. या नगर शहराच्या ज्या 2 योजना अत्यंत महत्वाकांक्षी होत्या का नगर शहराला जे पुढे नेणाऱ्या होत्या, म्हणजे ती सेकंड फेजची योजना आणि अमृत गटार योजना, हे जे मध्यस्थ आहेत, ही जे नगरपालिकेचे लोक आहेत, नगरपालिकेचे जे अधिकारी, त्याच्यामुळं या दोन्ही योजना या डबघाईस आलेल्या आहेत. केंद्र शासनाने, राज्य शासनाने जो पैसा दिलेला आहे तो पैशाचा भ्रष्टाचार या दोन्ही योजनेमध्ये झालेला आहे. आणि म्हणून नगर शहरामध्ये आपण पाहतो का धूळ सगळ्या ठिकाणी खोदलेले खड्डे, सेकंड फेजची योजना याचा झालेला बोजवारा, याचं निश्चित लोकांच्या मनामध्ये खूप राग आहे. आणि म्हणून या ठिकाणी नगर शहराला आम्ही त्या नगर शहराच्या संदर्भातून मी शंकररावशी बोललो आणि निश्चित आम्ही सगळे मिळून बसून या नगर शहराला कसं, तुम्हाला माहीत असेल का आमचे हे सुद्धा महापौर होते अभिषेकराव कळमकर, त्याच्यानंतर आमच्याकडं भगवानराव फुलसौंदर होते, त्यांना बरोबर घेऊन आमचे मार्गदर्शक माननीय काँग्रेस पक्षाचे विनायकराव देशमुख यांना सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या पक्षाच्या लोकांकडून या नगर शहराचं कसं चांगलं होईल याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आणि आता सत्ता शिवसेनेची आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं पण आता सध्या कॉलिब्रेशन आहे, तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही शहरासाठी काय आणणार? नगर शहरासाठी तुम्हाला सांगितलं, नगर शहरासाठी जे पहिलं तर खरं म्हणजे या नगर शहरामध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे. रोज अपघात होतात, अत्यंत तरुण मुलं त्या अपघातामध्ये जाऊन राहिले, सगळे मोठ्याल्या गाड्या या नगर शहरामधून घुसतात. आणि म्हणून जो बाह्यवळण रस्ता आहे तो बाह्यवळण रस्ता आज बंद आहे, तो बाह्यवळण रस्त्यावरून गेले पाहिजे. नगर शहरामध्ये इतकी ट्रॅफिक नसली पाहिजे, लोक हे होत आहे आणि त्याच्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा विषय. नगर शहरामध्ये पाणी, स्वच्छता आणि रस्ते पाहिल्यावर नगर शहराचे 90% लोकांना आजार झालेले आहेत, पाठीचे कण्याचे आजार झालेले. असा एकही रस्त्यावर खड्डा नाही का जिथं गाडी आपली टर्न होत नाही. आणि म्हणून हे जे चाललेलं राजकारण या नगर शहरामध्ये चुकीचं राजकारण, कोणी कोणाबरोबर चाललेलं, कोणाचं कोणाला धर्म नाही किंवा विचारायची काही हे नाही, आणि त्याच्यामुळे हे सगळं थांबलं पाहिजे. नगर शहर जसं पूर्वीपासून शांत होतं, 25 वर्ष नगर शहर शांत होतं, अत्यंत नियोजित होतं, ती सगळी विस्कळीत झालेली ती आपल्याला पुन्हा ती घडी बसवायची.